बघते की काढले का नाही हरभर, का नुसता होळा घेतलाय आणि होळा खातच बसला का काय की गैरमाय. माझ्या सुनाला तर काही कळत नाही. आणि त्या मावशी आणि त्याची सुन तिला मरणाचं गुलो गुलो खातात. हे जर नाही हरभर काढलेलं मला दिसलं ना की पुन्हा ह्याच्याकडे मी बघायला चांगलं. माय मावशी ते हे का ते बाई उचल लवकर भाजा की होळे, माझी पण धुलाई आणि तुमची पण धुलाई होईल. मग तुम्ही खा दे ढाळे. आता चार दाणे खाल्ले म्हणजे काय लय तिचं कमी होणार आहे का काय तरी. मग खायची वस्तू असते, खाताचा असतय माणूस. लय दिसायली बा सासू तर बल तिचं आठोकटीची. मा तुम्ही ऐका इतकं म्हणजे उतारा आणला या बघा. आता आहे का आता बाईने बघितलं माझी चपीत करून टाकल. सकाळ धरून काढून 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 कुंबडी वाणी कुबर ताटून गेलं माझ. हा आता दुपारा भाकरी फिकरी खायचे न का तुमचं टारभरच काढीत बसावा. मुलीचा भाजला म्हणजे काय झालं कसा तुला टाकून खाली वाणी भाजे. तुला काय सांगितलं मी तुला लक्ष्मीनं वडून काढलाय. काढत नसते तोंडावर रटा राखून काय केलं तुम्ही
भेट कोंबडीच्या पाया बांधल्या उतारा दोन तीनदा झाले तुमचं म्हणायचं तुम्ही आम्हाला कुठं दिले आम्ही उतारा आणू काय बी करू आमचे किती बी माणसं तुमचं काय समज येते बोला लेकर काढाय आणले तर काढू लागा आमच्या लेकरांना एवढं गोळा केलाय हरभर आम्ही काढून दिल्याच्या नंतर तुम्ही केलं का येऊन मम्मी सांगितले का तुम्हाला कुठं दिले मी 5000 रुपये दिलेत ना काय उपकार केला का 5000 अजून हातात टेकायचे राहिलेत आमच्या माझ्या खऱ्या सकाळ धरून 7 वाजल्यापासून येऊन नवल नाही केलं पैसे काय नवल आहे का पैशाच तरी असं बोलतात का चरबट म्हणी असं असं अति अधिक बोललं की असं असत शिक्षा जाते त्याला हे हाताने करायचं ह्या हाताने फेडायचं आता माय मी आता झोपते बर मी सकाळून काढले तुम्ही आता दुपारून काढा हो तिकडे पाचला येत रे बघ इकडून कुबडात लाग घालीन की तिकडे जाऊन पाचला पडशील आम्हाला नको अर्जू आम्ही आमचं काढलंय हरभर ती तुझ्या काय सुनाला असेल ती सांगत बाजू हो का असं 4 वाजेपर्यंत आम्हाला कोणी उठवायचं नाहीन आमचा गुत हाया तिला आला असं सासू आली आलं हिला सासू आली की औसण आलं सासू तुला भांडायली तरी कळायला का तुला काय भारल्या बिरल्या आहे काय सासून भांडलेलं कळ ना बोललेलं कळ ना तुला काय घातलं असं मग तुम्ही तर हेडफोनच घातलेत मग आपल्याला हरभर काढायचंय डीजे नाचवायचा नाही तिथं जाऊन ती सासू बी तशी आहे म्हणूनच बरी बी आहे तिला घालू दे आम्हाला हात आहे ना काही एकदा नाही खात मला काय माय सुन बाई ए तू धोतर गुंडाळ ग तू गोळा करायचा ती धोतर मला पुढे हाताची आकुती ना इकडे मग कसं करावं आता काम कमी ताल जास्त मला नाही उरक ठेव लाव वाटलं लाव नाही तर नको लाव सासूवर फक्त उरकायली जास्त बोलायचं नाही आवाज करायचा नाही नीट राहायचं इज्जत नाही तर झिपरीला धरून खुरप्याच्या मुठी निळ्याच्या मुठीनं करू नका नाही बघ कुठं का हात लावायचा सासू आल्यावर धरील तिला लाज वाटती का गाणे ऐकत पडली वरी टिंगण्या खाली रिंगण्या करून तुझे तिच्या सासूला बोलून आण कशी हिला इड्याच्या मुठीनं हिच्या टिरीचे शिडे जोड पाय लावतीये मग बघतच राहावं हिनं जाऊ द्या माझ्या आई आपल्याला काय करायचं तिची सासू ती तट बघून घे ती सासू आता हि थ्या करीत मग इतकं असतंय का ती राजे करायचं सासू महाग लागती तिच्या पुढच्या गडी झोपल्यावर जर आडीवर आडी टाकून झोपली लावली हिची तारीफ करावी का काय करावं तोडावर तुझ्या खुरप तोडावर इळा घालीन रक्ता रोडत काना तसं अडकवून पडलं या नवलान तुझ्या म्हणे लावूनच देते भांडत ना पाशी मी पण लावून देते मला पण आहे बोलायला चार आमचं काय आम्ही मजूर नाही आहोत आम्हाला काय कुणाची बोलायची ताकद काय बाया नाजूक बिजली सज हागली तर दोबड सगळी बाया काय
काम नाही माझे काम. बाई तू माझे पाच का कधी राही लागली. बाई तू सालाला एक दहा एक मोड उपसून दिवा लावायची तर आजू मन पाच का धरायली. माझी पाच तोंड ती ककडी बनी घेऊन हिरवा हिरवा घे आपल्याला भाजून खायला ती तिकडे. आता बायला येऊ दे नाही तुम्ही झिपरीचा घाला केला मग माझा पण नको शा फिरून तू. आली बा काही काही करीन काही काही आली आहे त्या गुणाची सुनबी म्हणून सासू बी काही काही झालेली आहे. उगाच कशी होईल काय झालं तुमच्या सुनाना. आता तव का ती कानामध्ये काय ती बुंडला आहे ती घालून बसली होती गाणी ऐकत माहितीये का. आता उठून लागली पाठीला चार झाडे उपसायला बर 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 सुन बी त्याच गुणाची आहे बरी हानली सा साडी फिटूच तर हानली गडे लय माझ्या मनासारखं झालं लय मला आनंद झाला उग लय भारी काम केलं ज्यानु मावशी ना. मग साडी कशी फिटली तिची कमरावर हाता देऊ देऊ हाता देऊ साडी घालते साडी घालून दे. आता काय मारून टाकतेस काय मला बघू का पुढच्या पुढे पुढच्या पुढे बघू की आता नुसत्याच बोलायला पण झिंजीला झिंजी धरून काय हो एकूण मेकीला मारी ना घ्यायला.
साडी नाही जिजीचा घाणा करावा लागते. मावशी तुम्ही आमच्या सासूसुनामध्ये भांड लावून द्यायला लागला बरं का? हा अर्धारा ऐकून मेकाच्या झिंज्या. धरा ती सासू सुना धरा ऐकून नका दे तू ये बरे इकडे ती तू काय सांगाय लागला राजा इकरम इव ही ती ही काढू तो होत आहे काढा काढा लवकर उरका आणि तू काय दिसता आम्हाला आम्हाला चहा प्यायचा आहे रे रे गावर पिटा पिटा तुम्ही काय ते म्हणतात की उद्याला मालकीन बाई चहा प्यायचा पिटावर रेगुटा मारायला आलीस का निस्ता तू पिटावर रेगुटा मारायला आलीस काय शेतकरीन हाय हेला पगार हाय ती भी गुस्सेन आम्ही तर कधी बघितलेच नाही. मारा 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 ऐकून व्यक्तीला मारा केलं तर अखेर शेवटी सासा सुनानं भांडणं काय हाना हाना बघू काय करतील ती बघू पुढच्या पुढे भिऊ दाखवायला लागली माय चांगला झिंजा धरा की तुला असा इथून दगड फेकून घाली ना तो टाकच फुटला पाहिजे बघ काय तरी रडायला लागला तो लागलंय का राहू दे मारडू नको राहू दे सासू छाय आपली तेवढी आगुतर का.